subscribe now and press the bell icon. Never miss an update. महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू केला आहे. तसेच जानेवारी 2019 पासून रोखीने देण्यास सुरुवात देखील केली आहे. याचा प्रत्यक्ष लाभ एप्रिल आणि मे 2019 महिन्याच्या पगारामध्ये कर्मचाऱ्यांना मिळाला आहे. आणि जानेवारी ते मार्च अशा 3 महिन्यांची थकबाकी देखील बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जानेवारी 2016 ते डिसेंबर 2018 पर्यंतच्या फरकाची रक्कम येत्या 5 वर्षांमध्ये 5 टप्प्यात भविष्य निर्वाह निधीमध्ये म्हणजे PDF मध्ये टाकण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहे. त्यानुसार सातव्या वेतन आयोगाची निश्चिती करणे, पगार पत्रके बनवणे, फाईली तयार करणे, सातव्या वेतन आयोगाचे शिक्के सर्व्हिस बुकवर मारणे अशी कामे देखील पूर्ण करण्यात आलेली आहे. मात्र गेल्या आठवड्यात एक अजब तोंडी आदेश देण्यात आला. नगरपालिका संचलित शाळांचे जून 2019 चे पगार पत्रक सातव्या वेतन आयोगानुसार नव्हे तर चक्क 6व्या वेतन आयोगानुसार पाठवण्यात यावे अशा सूचना वेतन अधीक्षक जळगाव यांनी दिले. त्यामुळे पालिका शिक्षकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नगरपालिका शाळेतील शिक्षकांना 7वा वेतन आयोग लागू नाही का, आणि नसेल तर गेल्या 5 महिन्यांचा पगार 7व्या वेतन आयोगानुसार कसा दिला, 7व्या वेतन आयोगाची निश्चिती कशी केली, सर्व्हिस बुकवर 7व्या वेतन आयोगाचे शिक्के कसे मारले, नगरपालिका शिक्षकांवर असा अन्याय का, इतर शिक्षकांपेक्षा त्यांची गणना वेगळी का, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संताप पसरला असून या संदर्भात शिक्षक संघटनांनी आवाज उठवणे गरजेचे आहे. तसेच नगरपालिकेचे सर्व शिक्षक मिळून लवकरच शिक्षण विभागाकडे दाद मागणार असून लोकप्रतिनिधींकडे देखील न्यायाची मागणी करणार आहे. तालुका माध्यमिक शिक्षक संघातर्फे आम्हाला असंच म्हणायचं आहे की आजपर्यंत आपल्याला जो 7वा 6वा 7वा वेतन 5व्या वेतनापासून शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व नगरपालिकांना वेतन आयोग लागू केले, आम्हाला पण वेतन आयोग लागू केला, त्याचा फरक काढला, त्याचे शिक्के मारले आम्ही, सर्व्हिस बुकात नोंदी झाल्या, सर्व फाईल्स तयार झाले, इवन आम्ही जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हे सर्व पगार आपल्या 7व्या वेतन आयोगानुसार घेतले. आणि आत्ताच शासनाच्या तोंडी आदेशाने आजपर्यंत असा कुठलाही तोंडी आदेश न येता सर्व लेखी यायचे, पण या तोंडी आदेशामुळे आपल्या सिनियर ऑडिटर आपले यांनी सांगितलं वेतनवाल्यांनी की तुमचा पगार 6व्या वेतन आयोगानुसार काढावा, तरी अजून आज 17-20 तारीख येऊन गेली पण आमचं पगार बिल अजून गेलेलं नाही आहे. तर हा जो अन्याय होतो आहे नगरपालिका शिक्षकांवर, हा अन्याय शासनाने त्वरित दूर करावा, अन्यथा आम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागेल आणि शासनाच्या विरुद्ध निषेध करावा लागेल. आणि परत अशा अनेक गोष्टी आहेत, जसं मेडिकल बिल आहे, अंशदायी पेन्शन योजना आहेत, या सर्व गोष्टी शासनाने वेळोवेळी नगरपालिका शिक्षकांवर अन्याय केलेला आहे, तो अन्याय शासनाने दूर करावा आणि याबद्दल तात्काळ आपली GR काढून म्हणा किंवा तोंडी आदेश देऊन आमचे 7व्या वेतन आयोगाप्रमाणे बिल हजर करावे किंवा बिल घेऊन लगेच आम्हाला 1 जुलैला पगार मिळेल याची कारवाई करावी. नगर परिषद शाळा संचलित शाळांमधील शिक्षक या शिक्षकांना वैद्यकीय बिलाची प्रतिपूर्ती शासन निर्णय नियमानुसार नाही आहे अशा प्रकारचे आदेश आहेत. परंतु तशा प्रकारे राज्य शासन कर्मचाऱ्यांप्रमाणे या शिक्षकांना देखील त्यांच्यामध्ये गणना व्हावी हा उद्देश आहे. परंतु आमच्यावर सातत्याने होणारा हा अन्याय दूर करावा ही आमची अपेक्षा आहे. वैद्यकीय बिलाची प्रतिपूर्ती होत नाही, तसेच 2005 नंतर जे शिक्षक लागलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा PF हा बंद करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यासाठी असलेली मूळ पेन्शन योजना सुरू करण्यात यावी ही देखील आमची मागणी आहे. आणि विशेष म्हणजे खाजगी शिक्षक आणि नगरपालिका शिक्षक यांच्यामध्ये असलेलं जे अंतर आहे ते दूर व्हावं, कारण खाजगी शिक्षकांचा PF हा कपात करण्यात येतो आणि पालिका शिक्षकांना PF रद्द करण्यात येतो हा कोणता नियम म्हणावा. कारण वास्तविक पाहता आम्ही जे नगरपालिका शिक्षक आहोत ते निमशासकीय कर्मचारी आहेत. निमशासकीय कर्मचारी असताना खाजगी शिक्षक आणि निमशासकीय शिक्षक यांच्यामध्ये असलेलं हे तफावत दूर करावी ही शासनाकडे आमची रास्त मागणी आहे. त्यासाठी शिक्षक संघटना आणि आम्ही सर्व शिक्षक ही भूमिका लावून धरणार आहोत आणि त्या मागणीसाठी आम्ही शिक्षण मंत्री नंतर या खात्याशी संबंधित असलेले जे मंत्री आहेत नगरविकास खात्याचे मंत्री यांच्याकडे जाऊन दाद मागणार आहोत. सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला 7वा वेतन आयोग जो आहे तो तर मागे घेतलेलाच आहे, परंतु आम्ही जे नवीन 2006 नंतर लागलेले आहेत त्यांना निवृत्ती पेन्शन योजनासुद्धा नाही आहे.
आणि अंशदायी पेन्शन योजनासुद्धा आम्हाला लागू केल्या नाही. इतर सर्व खाजगी शाळांना पेन्शन योजना आहेत पण आम्हाला का नाही. हा सतत आमच्यावर होणारा अन्याय आहे, तो शासनाने लवकरात लवकर दूर करावा अशी आमची मागणी आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.